जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालय बोदवड इथे विधवा निराधार पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू लाभार्थी महिलांना रेशन कार्ड आणि विधवा महिलांना सन्मान निधीचे चेक वाटप करण्यात आला। तहसील कार्यालय बोदवड इथे महिला दिनी नायब तहसीलदार सूर्यवंशी यांच्या हस्ते रीना सुनील अवचारे या निराधार मुलीला रेशन कार्डचं वाटप करून एक वेगळाच उपक्रम करून दाखवला। तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पीडित महिलांना रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं। 5 विधवा महिलांना सन्मान निधीचा चेक वाटप करण्यात आला। पुढील काळात वंचित घटकाला लवकरच रेशन कार्ड आणि इतर सुविधा देण्यात येतील असं तहसीलदार यांनी एबी न्यूजच्या माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे। निवासी नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी आज 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनानिमित्त कार्यालयामार्फत काही कार्यक्रम राबवले आम्ही। त्यात संजय गांधी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य जे महिलांसाठी चेक वाटप करण्यात आले आणि पुरवठा अंतर्गत काही योजना राबवल्या त्याच्यात कॅम्प घेण्यात आले गावगावी जाऊन त्याच्या अंतर्गत का रेशन कार्ड जे आहेत ते सगळ्यांना देण्याकरता तयार करण्यात आलेले असून महिलांसाठी जे होते ते काही प्रमाणात वाटप करण्यात आले जागतिक दिनानिमित्त। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी जितेंद्र गायकवाड बोदवड जळगाव।